हिंगना विधानसभा क्षेत्र में फर्जी मतदान उन्मूलन हेतु भारत के चुनाव आयोग और अन्य के खिलाफ पूर्व विधायक हिंगना विधानसभा विजय पांडुरंगजी घोड़मारी पाटिल द्वारा बॉम्बे हाईकोर्ट नागपुर बेंच में रीट याचिका संख्या 5675/2024 दायर की गई थी। उक्त याचिका गुरुवार को कोर्ट में दायर की गई। इसका निपटारा 10 अक्टूबर 2024 को किया गया है। न्यायमूर्ति भारती डांगरे एवं न्यायमूर्ति अभय मंत्री याचिका पर गुरुवार को पीठ के समक्ष सुनवाई हुई। हिंगना निर्वाचन क्षेत्र में उठाई गई आपत्तियों पर सुनवाई के बाद अदालत ने नई मतदाता सूची प्रकाशित करने का आश्वासन देकर याचिका का निपटारा कर दिया है। माननीय भारती डांगरे मैडम, माननीय मंत्री साहब, यांचं बेंच हायकोर्टामध्ये होतं आणि या बेंचने ही केस निकाली काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं। केस निकाली काढत असताना प्रशासनाने असं आश्वासन दिलं की येत्या काही दिवसाच्या आतमध्ये जो घोळ वोटर लिस्टमध्ये आहे ती नावं वगळण्याचं काम आणखी या घोळ दुरुस्त करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आणि ते आश्वासन कोर्टाला त्या ठिकाणी दिल्यामुळे कोर्टाने, माननीय हायकोर्टाने याच्यामध्ये ही केस निकाली काढली आणि आम्हाला अपेक्षा आहे की हायकोर्टाच्या निकालानुसार येत्या काही दिवसाच्या कालावधीमध्येच जी 18,691 नावं जी डबल टिबल त्या ठिकाणी यादीमध्ये आलेली आहे ती वगळण्याचं काम प्रशासन त्या ठिकाणी करेल, जिल्हाधिकारी करेल, जिल्हा निवडणूक आमचे निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी करतील, आणखी हिंगना आणखी नागपूर ग्रामीणचे तहसीलदारसुद्धा लवकरात लवकर कार्यवाही करून ही नावं का वगळण्याचं काम त्या ठिकाणी करतील, जेणेकरून खऱ्या मतदारावरती जो अन्याय त्या ठिकाणी होत होता तो दूर होण्याचं काम या निकालाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे। आजच्या या पत्रपरिषदेला आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी सभापती बुडारेताई उपस्थित आहे, जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य संजयजी जगताप आहे, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जिल्हा परिषदेचे गुड्डूभैया बंग या ठिकाणी उपस्थित आहे, टाकळगाटचे माजी सरपंच निळकंठराव कावळे या ठिकाणी उपस्थित आहे, जे ग्रामपंचायतीचे सदस्य पुणसाहेब शिंगारे साहेब, आणि ज्यांनी ही केस आमच्यामार्फत त्या ठिकाणी लढवली अत्यंत प्रखरपणे आमची बाजू लावून धरण्याचं काम माननीय वाटोरे साहेबांनी त्या ठिकाणी केलं। असे वाटोरे साहेब आहे, आमचे पवनजी, ॲडव्होकेट पवनजी त्या ठिकाणी आहे, आणखी ॲडव्होकेट तन्वी घोडमारे यांचंसुद्धा सहकार्य या केसमध्ये त्या ठिकाणी लाभलं। आपल्याला याबाबतीत काही टेक्निकल मुद्दे। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहटके साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।